महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। संगमनेर तालुक्यातील पठारी भागात असणारे भोजदरी हे गाव या गावात गेले 4 दिवसांपासून बीएसएनएलचे नेटवर्क येत नसल्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। या ठिकाणी साधारण 1000 बीएसएनएलचे मोबाईल ग्राहक आहेत। शेजारीच असणाऱ्या कोठे गावात बीएसएनएल नेटवर्क येत नसेल तर जिओचे नेट वापरतात, परंतु भोजदरी या गावात फक्त बीएसएनएल असल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 ते 4 किलोमीटर डोंगरावर जाऊन अभ्यास करावा लागतो, कारण सध्या ऑनलाईन लेक्चर व ऑनलाईन परीक्षा सुरू आहेत। त्यातच अधूनमधून पाऊस येत असल्याने विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत, अशी तक्रार येथील पवन उगले, कुंदन मते, प्रशांत उगले या विद्यार्थ्यांनी सीएनआय महाराष्ट्रशी बोलताना दिली आहे। सीएनआय महाराष्ट्रासाठी ब्युरो चीफ राजेंद्र वाघचौरे, पुणे। नमस्कार, आम्ही भोजदरीतील सर्व विद्यार्थी मित्र, कोरोनाच्या परिस्थितीमुळे आता आमच्या सर्वांचे ऑनलाईन लेक्चर सुरू आहेत, तसेच काहींचा परीक्षेचा कालावधी सुरू आहे, त्यामुळे परीक्षाही आम्ही ऑनलाईन देतो आहे। परंतु दुर्दैवाने गेले 4 दिवस भोजदरीमध्ये बीएसएनएलचं नेटवर्क पूर्णपणे ठप्प आहे। फोन सुविधा बंद आहे, त्याचप्रमाणे इंटरनेट सुविधा देखील बंद आहे। त्यामुळे या परिस्थितीमध्ये आम्हाला, तुम्ही जर बघतच असाल, या माळरानावर येऊन आम्हाला आमच्या परीक्षा द्याव्या लागतात, तसेच लेक्चर्स अटेंड करावे लागतात। आता सध्या पाऊसही सुरू आहे, मध्येच कडाक्याचं ऊन पडतं आहे, तर अशा हलाखीच्या परिस्थितीमध्ये आम्ही आमची परीक्षा देतो आहे किंवा आमचे लेक्चर्स अटेंड करतो आहे। त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे या माध्यमातून की आपण तातडीने हा बीएसएनएलचा पुरवठा सुरळीत करावा। त्याचबरोबर कोठे बुद्रुक या ठिकाणी आमच्या शेजारच्याच गावी जिओचं नेटवर्क उपलब्ध आहे, त्यामुळे जर बीएसएनएलचा काही प्रॉब्लेम झाला तर पर्यायाने दुसरं नेटवर्कही आम्हाला उपलब्ध करून द्यावं, अशी या माध्यमातून कळकळीची विनंती आम्ही सर्व विद्यार्थी मित्र आपल्याला करतो।